वाटतं की काल मी त्याला एका ट्विटने जे उत्तर दिलं त्याला मिळालेलं जे समर्थन आहे मला असं वाटतं की आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड तुटलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावरनं तरी उद्धवजींनी समजून घेतलं पाहिजे की लोकांना काय अपेक्षित आहे. अभियान सुरू केलंय, काय उद्देश आहे या पाठीमागचा? संपूर्ण देशामध्ये मोदीजींना 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपर्क फॉर समर्थन असं आमचं अभियान आहे. या अभियानाच्या अंतर्गत समाजातल्या विविध लोकांकडे जाऊन मोदीजींनी 9 वर्षात जे काम केलं आहे त्याची माहिती आम्ही देतो आहोत आणि पुन्हा एकदा त्यांचं समर्थन प्राप्त करतो आहोत. भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा या निमित्ताने जनतेपर्यंत जातोय. साधारणपणे एकदा निवडून दिल्यानंतर पुन्हा जनतेच्या प्रति उत्तरदायी लोक असत नाहीत, पण भारतीय जनता पक्षामुळे आपण केलेलं कार्य लोकांपर्यंत पोहोचवून आपलं उत्तरदायित्व सिद्ध करून आणि त्यानंतरच पुन्हा मतं मागण्याची एक सवय आहे, त्यानुसार मोदीजींचं कार्य घेऊन आम्ही चाललो. आरोप प्रत्यारोप जे सुरू आहे भाऊ, ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप सुरू आहे, उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीनं तुमच्यावर आरोप केले आहे, महाराष्ट्रामध्ये यापूर्वी अशा पद्धतीचे आरोप झाले नव्हते. संस्कृती कुठे चालली? संस्कृती महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती. मला असं वाटतं की त्यांनीच याचा विचार केला पाहिजे, पण मला असं वाटतं की काल मी त्याला एका ट्विटनी जे उत्तर दिलं त्याला मिळालेलं जे समर्थन आहे मला असं वाटतं की आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड तुटलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावरनं तरी उद्धवजींनी समजून घेतलं पाहिजे की लोकांना काय अपेक्षित आहे. भाजपला समर्थन वाढत आहे, अनेक पक्षप्रवेश होत आहे, आजही पक्षप्रवेश सगळीकडेच पक्षप्रवेश आहेत, कारण शेवटी मोदीजींच्या नेतृत्वावर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. आणि आताच लोकांनी अमेरिकेची व्हिजिट बघितली, भारताच्या एका राष्ट्रप्रमुखाला अमेरिकेमध्ये असं समर्थन मिळणं हा त्या व्यक्तीचा सन्मान नाही आहे, हा या देशाचा सन्मान आहे. मोदीजी हे त्या ठिकाणी निमित्त आहे, सन्मान तर भारताचा होतोय. 15 वेळा जेव्हा संसदेमध्ये पॅक्ट असलेली संसद उभं राहून टाळ्या वाजवते त्यावेळी भारताचा सन्मान होतो. भारत माता की मी म्हणूनच सातत्याने म्हणतोय की या औरंगाच्या औलादी पैदा कुठनं झाल्या? शेवटी महाराष्ट्रात आणि देशात औरंगजेबाचं रक्त कोणामध्येच नाही आहे. या ठिकाणचे जे मुस्लिम देखील आहेत तेही औरंगजेबाचे वंशज नाही आहेत. औरंगजेब हा या देशावर राज्य करण्याकरता, हिंदूंवर अत्याचार करण्याकरता, आमच्या माता बहिणींची आबरू लुटण्याकरता त्या ठिकाणी आला होता. त्याच्या अत्याचाराच्या गाथा या हजारो पानं लिहिता येतील इतक्या त्याच्या अत्याचाराच्या गाथा आहेत. त्यामुळे असा औरंगजेब हा कुठल्या राष्ट्रीय मुसलमानाचा तर मानक होऊ शकत नाही. त्यामुळे जे असे या ठिकाणी घोषणा देत आहेत अशा प्रकारच्या या ज्या औरंगाच्या औलादी आहेत या नेमक्या कोण आहेत, त्याच्या पाठीमागे कोण आहे, त्याच्या पाठीमागे त्यांचा इरादा काय आहे, ते महाराष्ट्रात काय घडवू इच्छितात हे देखील लवकरच बाहेर येईल.